देशात नैसर्गिक साधन संपत्तीचा इतका मोठा साठा आहे की कधी कधी देशातील जनता थक्क होऊन जाते. फार कमी लोकांना माहिती असेल की देशात एक अशी नदी आहे जिच्यावर सोनं वाहून आणण्याचा दावा केला जातो. एवढेच नाही तर ही नदी काठावर सोने ठेवते तेव्हा लोक त्याला बाहेर काढतात. अनेक कुटुंबांसाठी ही नदी उदरनिर्वाहाचे साधन बनली आहे. या नदीबद्दल जाणून घेऊया. या नदीचे नाव स्वर्णरेखा आहे. ती भारताच्या झारखंड राज्यातून वाहते. याशिवाय स्वर्णरेखा नदी ही पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या विविध भागात शेकडो वर्षापासून वाहत आहे. त्याच्या नावामागील कारणही तसेच रंजक आहे. ही नदी पाण्यासोबत सोने घेऊन येते अशी लोकांची धारणा आहे. म्हणून फार पूर्वीपासून तिला सुवर्णरेखा असे नाव पडले आहे. तिला सोन्याची नदी असेही म्हटले जाते. या नदीतून सोने निघते हे खरे, पण सुवर्णरेखामध्ये सोने कुठून येते याचा शास्त्रज्ञांनाही आश्चर्य वाटतं. स्थानिक प्रत्यक्षदर्शी आणि तज्ज्ञांच्या दाव्यानुसार नदीच्या प्रवाहात अनेक भागात सोन्याच्या काही खाणी आहेत आणि त्या खाणीमधून सुवर्णरेखा जाते. त्यामुळे घर्षणामुळे सोन्याचे कण त्यात विरघळतात जे पुढे नदीकाठावर टाकतात. एवढे सगळे करूनही नदी सोने कसे आणि कधी आणते याबाबत अधिकृत पुष्टी अजूनही झाली नाही. मात्र सुवर्णरेखा शेकडो कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असल्याचे सर्व अहवालात लिहिले आहे.